जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आणि आज मी तुझ्या या प्रोजेक्ट मध्ये पैसा इन्व्हेस्ट करतोय तर मला काहीच प्रॉफिट व्हायला नको त्या. सर तसं नाहीये पण नको करूयात आपण बिझनेस. मला फक्त एवढंच कळतंय की राजवीर कधीही कोणालाही फसवणार नाही आणि नितीशला तर नाहीच नाही. नितीश इंडिपेंडेंट कंपनी फॉर्म करेल आणि त्याच्या प्रोजेक्टवर काम करेल. आणि मग मी काय करायचं, भावाला साथ द्यायची की नवऱ्याला? सॉरी राजवीर, मी नितीशला नाही समजवू शकले. तू त्यांच्यासाठी महत्वाचा आहेस तेवढीच त्यांची फॅमिली पण त्यांच्यासाठी महत्वाची आहे. ते लग्न आधी, लग्न झाल्यानंतर मीच त्यांची फॅमिली. तुमची आई बाबा आणि तू नितीश, त्यांच्यापासून जेवढं लांब राहतील तेवढं चांगलं. मला सांगा सुष्मिताचं काय चाललंय? सर त्या सिकलीवर आहे. मला असं वाटतं ती लवकरच रिझाईन करेल, त्यामुळे आता एक लेटर द्यायचं आणि ती लेटर तिला तिने रिझाईन करण्याच्या आधी मिळायला पाहिजे. तुला आयुष्य काढायचंय राजवीर सोबत, आता फक्त स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्यायचं, बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. एक माणूस म्हणून तू जरा माणुसकी दाखवायला नको का? ते माणुसकी वगैरे असं बिझनेस मध्ये काहीच नाही. ज्या दिवशी तुझ्या बिझनेस मध्ये माणुसकी येते त्या दिवशी तुझा बिझनेस संपलेला असतो. धन्य आहेस. राजवीर इथे का झोपलाय? म्हणजे राजवीर आणि मनवा मध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं असणार. राजवीर तुम्ही घरी आल्यावर नक्की मला उठवा. राजवीर तुम्ही कधी आला? तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा बजावून सांगते, या सगळ्यात जर का माझ्या मनूच्या संसारात विघ्न आलं ना तर नितीश शांत बसत नाही. लवकर त्याला फायनान्सेस पण मिळतील, तो काम सुरू करेल. या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधी मला हे सगळं करायचं. राजवीर गेला का ऑफिसला? हो गेले ते. तुमच्यात सगळं नीट चालू आहे ना? हो. भांडण वगैरे झालीत का ग तुमच्यात? तुम्ही असं का विचारताय? राजवीरला मी आतापर्यंत असं हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेलं कधीच बघितलं नाहीये. काय घ्या, म्हणजे तुला काय माहितीच नाही? राजवीर मला जरा बोलायचं तुमच्याशी. बोलूया, जस्ट फ्रेश होऊन आलो. ओके, आणि मला कॉफी हवी. मनवा मला सांगा तुम्ही काल हॉलमध्ये का झोपलात? नीट लक्ष देऊ नाही का? मनवाचा डान्स परफॉर्मन्स झालाच पाहिजे. आम्हाला तुझी ग्रँड रिहर्सल ठेवायची, म्हणजे आम्हालाही तुझा परफॉर्मन्स बघता येईल ना. अरे मग त्यात काय एवढं, करूया ना. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मनवा आणि राजवीरच्या नात्यामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आणि त्यातच खरी गंमत आहे. काय झालं मनवा? माझे घुंगरू तुटले. म्हणून रडताय तुम्ही? असं घुंगरू तुटणं चांगलं नसतं. एक तर आधीच माझी रिहर्सल नाही झाली आणि त्यात एक मनवाचा डान्स परफॉर्मन्स झालाच पाहिजे. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मनवा आणि राजवीरच्या नात्यामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आणि त्यातच खरी गंमत आहे. तुम्ही इतक्या सुंदर नाचता की त्या योग्यतेचे प्रेक्षक मिळू शकत, म्हणून सगळे तिकीट्स मीच विकत घेतले. चालेल ना? कसा झाला तुझा डान्स? ह्यात काय मजा आहे? पूर्ण थिएटर मध्ये दादा एकटाच होता. मी शोला गेलो कारण शोचे सगळे तिकीट्स मीच विकत घेतले होते. रडू नकोस ना, शांत हो बरं. काय झालंय मनवा? तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे माहित होतं मला, पण ते प्रेम एवढं वेड आहे हे माहित नव्हतं. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांना घरी घेऊन. थांब राज, तू ऐकणारच नाहीयेस का?
मनवा कॉफी राजवीर मॉर्निंग. अरे कसा आहेस? एव्हिसरल फोन केलास? नाही तसं नाही. अरे तू स्ट्रॅप शूटिंगला आला नाहीस म्हणून फोन केला. नाही जमलं. नाही जमलं. ठेवतो मी फोन. हॅलो. मनू आता तू मोठी आहेस, तुला सगळं कळायला हवं. मी असं म्हणत नाही की एखाद्या गोष्टीचा राग मनामध्ये ठेव, पण राजवीरची कुठली गोष्ट तुला खटकत असेल किंवा काही आवडत नसेल तर ती गोष्ट त्याला कळायला हवी. मी बोलले होते त्यांच्याशी. मग काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांना नाही वाटत त्यांचं काही चुकलं. अगं ते त्यांच्या दृष्टीने बरोबरच आहेत ना, आणि तुझ्यावरच्या प्रेमापोटी हे सगळं केलं ना त्यांनी. आई मला माहितीये त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, पण आता त्यांनी हे जे काही केलंय ना तो निव्वळ वेडेपणा आहे. अगं असं कसं म्हणतेस तू? आरती मनू म्हणते ते अगदी बरोबर आहे. प्रेम आणि वेडेपणामध्ये खूप फरक आहे. 2 तास मनूला उशीर झाला ते इतक्या लांबून तिला घ्यायला येणारे राजवीर अजून इथे फिरकले सुद्धा नाही. बघा तुमचं अगदी बरोबर आहे, पण आता त्या दोघांमध्ये वाद झालाय की नाही त्यांनाही त्रास होतोय, आणि कोणीतरी नमती बाजू घ्यायला हवी नाही का, नाहीतर अडचणी वाढतील. माझंही तेच म्हणणं आहे की आपल्या बायकोला एखादी गोष्ट खटकत असेल हे कळून सुद्धा राजवीर जर मनूवर चिडत असतील तर ते चुकीचं नाही का? बाबा मला कधी कधी असं वाटतं की मी चुकते, मीच त्यांना समजून घेऊ शकत नाहीये. मला नाही वाटत असं. आहो आता संसार म्हटलं की अशा छोट्या छोट्या गोष्टी होणार नाही का? आरती अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनच मोठे इश्यूज होतात. मला असं वाटतं चूक राजवीरची आहे आणि त्यांना त्यांची चूक कळायला हवी, त्यांनी मनूला घ्यायला यायला हवं. असं कसं म्हणताय तुम्ही? या सगळ्याचा त्यांना सुद्धा त्रास झालाच असेल की नाही, ते सुद्धा अस्वस्थ असतील, मग ते इथे तिला घ्यायला कसे येतील? सगळं जर नीट व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी मनूला घ्यायला यायलाच हवं. आई ते नाही उचलणार फोन. कसे नाही उचलत मी बघते. मी करते त्यांना फोन. मनवा शाही मला का कॉल करतायत? मनवाने त्यांच्या घरी सगळं सांगितलं तर नसेल ना? नंदिनी कुठे गेली असेल ग? त्यातून राया जबडे घरी आलाय. दादा एक मिनिट थांबा जरा. काय गर्दी का झाली एवढी इथे? अहो मॅडम एका तरुण बाईला गाडीने उडवले. ऐक ना एक मिनिट, मला पटकन तुझा फोन दे ना जरा. का कशाला हवाय? अरे मला या डॉक्युमेंटचे फोटोज काढून पाठवायचे तर ते पटकन मला. मग तुझ्या फोनवरून काढ ना. आदित्य अरे माझ्या फोनचा कॅमेरा बरा नाहीये, तुझ्या फोनचा कॅमेरा छान आहे, दे ना मला पटकन फोटोज काढायचे. बरं आण इकडे मी काढतो. म्हणजे आता तू मला तुझ्या फोनला हात सुद्धा लावू देत नाहीयेस? एवढं काय लपवतोयस तू तुझ्या फोन मध्ये? वैदेही ही बाईक बघ, तुझी किती आतुरतेने वाट बघते. निघूया. येस. हा
आज जे काही घडलं त्यावरून आत्याई सारखं विघ्न येत आहे, विघ्न येत आहे असं म्हणत होत. आपल्यावर आलेली विघ्न आपण कधीच पार केली आहेत आम्ही. आता सुरू होणार माझ्या बायकोचा घातखानी. बायको मी येतोय.